आपल्याला हे सगळं माहिती असतं, पण एखादा जेव्हा समोरचा माणूस सांगतो तेव्हा ते जास्त डोक्यात घुसतं. त्याच्यामुळे असं म्हणजे हा प्रोग्राम झाला इथे आपण येऊन सगळं ऐकलं आणि नंतर मग क्लिक होतं की आपण असं करू शकतो. त्याच्यामुळे हा प्रोग्राम खरंच फार फायदेशीर ठरला. थँक्यू व्हेरी मच. माझ्यासाठी बेसिकली जो पॅरेंटिंगचा तुम्ही जो मुद्दा सांगितला ना, म्हणजे मुलांना कशा प्रकारे आपण हाताळलं पाहिजे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळेला आपल्या आपण मुलांवर खूप वाईट वागतो, म्हणजे रागवतो किंवा आपण बोलताना बाहेर बोलताना किंवा समाजात वावरताना आपण नेहमी, पण घरात असताना आपण नेहमी रागवणं हा आपला पहिला म्हणजे पहिली प्रतिक्रिया असते. ही सुधारण्याची ॲक्च्युली म्हणजे याच्यात संधी मिळाली. डॉक्टर साहेब अतिशय यशस्वी उद्योजक आहेत आणि पहिल्यांदाच ज्यावेळी ग्रुपवर मेसेज आला की डॉक्टर कामेरकर येणार आहेत आणि ते आपल्यासाठी थोडा वेळ काढणार आहेत, तेव्हापासूनच अतिशय आतुर होतो. कारण का, एक तर मराठी माणूस आणि तेही बिझनेस माइंडेड, जे की उद्योजक नाही तर नोकरी, मराठी माणूस त्या रटमध्येच असतो की ऑफिसला जा घरी आणि असंच लाईफ जागा, असंच काही वेगळ्या चौकडीबाहेर विचारच करत नाही. आणि नेहमी म्हणजे खूप लोक यशस्वी आहेत बाहेर, पण मराठी इवन त्यांचं एवढं जरी सक्सेस असेल तरी मला पर्सनली खूप अभिमान वाटतो त्या लोकांचा आणि आय ऑलवेज ट्राय टू असोसिएट विथ दॅम. सो थँक्यू सर, थँक्यू सो मच फॉर युअर टाईम अँड युअर गायडन्स बोथ ऑफ यू. थँक्स. पुढे सर्वप्रथम डॉक्टर साहेबांचे आभार, प्रदीप साहेबांचे आभार, वेळात वेळ काढून आणि निःशुल्कपणे बोलवलं आणि स्वतःहून बोलवलं त्याबद्दल आभार. कारण आतापर्यंत मुंबईमध्ये किंवा दुबईमध्ये दर 2-3 महिन्याला कॉर्पोरेट ट्रेनिंग आमचे होतात, मॅनेजर म्हणून पण पैसे देऊन होतात, ठीक आहे. इथं स्वतःहून डॉक्टर साहेबांनी वेळोवेळी सगळ्यांना आठवण करून दिली, हे फार कमी आहे की देताना खरं त्यांनी जे सांगितलं ते देतानाही ती वृत्ती लागते की जी त्यांनी दाखवली आहे. आणि दुसरं म्हणजे की स्वतःचं उदाहरण, एक आपल्या मराठीत लहानपणापासून माहिती आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, उदाहरण समोर आहे की शून्यात आला हे झालं. जर हाच करोडपतीचा मुलगा जर आज बोलत असता, त्यांचा मुलगा नंतर बोलल्यानंतर एवढं इफेक्ट नाही येणार, कारण माहिती आहे बापाचा पैसा बोलतोय. पण जर स्वतः केला आहे आणि जर स्वतः बोलला आहे तर त्याचा इम्पॅक्ट हा हृदयाला भेटलेला आहे. धन्यवाद. ओके, चला स्नॅक घ्या आणि खाली स्नॅक.